नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल ऐकून म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. मिरजेत एस टी स्टँड परिसरात रिक्षा चालकास अज्ञात दोघांनी चाकूने भोकसले. मिरजेतील एस टी स्टँड येथे लघुशंकेला गेलेल्या रिक्षा चालक लियाकत शेख राहणार सुभाषनगर यांच्यावर दोन अज्ञात इसमांनी चाकूने मानेवर व हातावर जीवघेणा हल्ला करून त्यांना जखमी करून त्यांच्या खिशातील 600 रुपये काढले. शेख यांनी अज्ञात दोघांविरुद्ध मिरज गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली आहे. लियाकत शेख हे रात्री 10 वाजता सुमारास एस टी स्टँडवर रिक्षा लावून लघुशंकेसाठी गेले होते. त्याचवेळी दोन अज्ञातांनी पाठीमागून येऊन त्यांच्या खिशात हात घालून पैसे घेत असताना शेख यांनी प्रतिकार करताना त्या दोन अज्ञातांनी त्यांच्या हातावर व मानेवर चाकूने वार केला. सर्वत्र अंधार असल्याने शेख यांना काहीच समजले नाही. आरडाओरडा केल्यानंतर बाजूस असलेल्या रिक्षा स्टॉपवर रिक्षा चालक पळत शेख यांच्याकडे आले. त्यांच्या मानेवर व हातावर खोलवर चाकूने भोकसले होते. रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होत होता याची माहिती गांधी चौकी पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यांची फिर्याद घेऊन त्यांना उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यास सांगितले. गांधी चौकी पोलिसांनी दोघांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. मिरज एस टी स्टँड आणि रेल्वे स्टेशन परिसर म्हणजे गर्दीने आणि तरीनामांचा अड्डाच बनला आहे. गर्दुल्यांकडून अशा पद्धतीने एस टी स्टँडवर रेल्वे प्रवाशांना मारहाण करून लुटण्याचा प्रकार अनेक वेळा झाला आहे. गर्दुल्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी पुढे येण्याची गरज आहे. रेल्वे स्टेशन परिसरात आणखी एक पोलीस राडे सुरू करावे अशी मागणी आता होत आहे. प्रतिनिधी आदि मकानदार मिरज. पहिल्यात कोरोनाच्या महामारीमुळे आमचा व्यवसाय डुबगायत आहे. त्यांनी ह्या व्यवसाय अडचणीत असताना लोक आमची 10-11 पर्यंत कसं जर आपलं कुटुंब संसार चालवण्यासाठी व्यवसाय करत असतात, त्यात आणि या गोष्टी जर होत असेल तरी चुकीची गोष्ट आहे. आम्ही प्रशासनाला वारंवार पोलिटिशनला पेट्रोलियम वाढवा किंवा तुमचं एक स्पेशल पथक ठेवा ह्याच्यासाठी हे मागणी केलेलं आहे, पण अजूनपर्यंत त्यांनी कुठलाही तसं केलेलं नाही. ह्या प्रकरणामुळं आम्ही वरिष्ठांना भेटून हे पूर्ण माहिती देणार आहे. आणि मुळात ही गोष्ट गांधी चौकी पोलिटिशन एम आय डी सीला असल्यामुळं ही मोठी अडचण आहे की तिथनं यायला 1-2 किलोमीटर यायला यायचं म्हटल्यावर पेशंट जागेवर मरायची भूमिका आहे. आणि त्यात मिरज सिव्हिलमध्ये आता कोविड सेंटर असल्यामुळं कुठलं जरी अपघात झाला की सांगली सिव्हिलला जायला लागते. त्या एवढ्या अंतरामध्ये पेशंट मयत होऊ शकतं आहे. याने मला प्रशासनानं दखल घेतलं पाहिजे की एवढ्या वेळात आणि काल जी घटना घडली त्या पोरग्याच्या मोबाईलमध्ये बॅलन्ससुद्धा नव्हता. ते पूर्ण रक्तबंबाळ होऊन गांधी चौकी पोलीस स्टेशनपर्यंत तसंच आला. इथून परत सिव्हिलला गेला त्यानं. आणि या गोष्टी सगळं गांधी चौकी पोलीस स्टेशनला वारंवार माहीत असूनसुद्धा बसस्टँड असून दे की रेल्वे स्टेशन असून दे यांनी एक स्पेशल ह्याच्या बाबतीत एक पथक ठेवावं आणि गुन्हेगारांना आळण्याचा प्रयत्न करावा. मी लियाकत शेख रिक्षा चालक आहे मिरज एस टी स्टँडवर. रात्री 10:30 सुमारास रिक्षा स्टॉपला रिक्षा लावून लघवी बसायला गेलो. त्यावेळी पाठीमून येऊन एकट्यानं वार केले आणि 600 रुपये खिशातनं काढून गेले. रात्री 10 वाजता सुमारे रिक्षा लॅकेतभाई शेख यांना एक दोन व्यक्तीने त्यांना हत्यारानं वार करून त्यांच्याकडे 600 रुपयाची रक्कम लंपास केलेली आहेत. आणि वारंवार असला प्रकार 6वा प्रकार आहे की मिरजेत कधी मर्डर झालेला आहे. विषयक मागणं दगड घालणं, डोक्यात दगड घालणे, मागणं चोऱ्या माऱ्या, गांजा चरस असल्या पद्धत, दारू पिऊन दंगा करणे, रस्त्यावर बाटल्या फोडणे. आता रिक्षावाल्यावर रात्री रिक्षा लागते, 10-10 रिक्षा लागतात. 10 रिक्षामधले रात्री रिक्षावाले एक भाडं मारून झोपतात गाडीत. झोपल्यावर तिथं खिशात पैसे असतात त्यांचे. एक भाडं मारले असं 50-60-100-500 रुपये असतात. त्यासाठी कोण बिल्ड मारू शकतं तर हातानं काय वारे करून पैसे घेऊ शकतात. वारंवार अशी तक्रार आहे महात्मा गांधी पोलीस स्टेशनमध्ये. मी सारा तक्रार बिल दिलेली आहे. वारंवार जी प्रकरण आहे की स्टँडवर आहे ना की रोज चोऱ्या माऱ्या स्टँडला एक ना पोलिसाचं काय हेच नाही हे नाही तिथं.